चिकोडी तालुक्यातील सदलगाव शहरातील सरकारी मराठी प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा समूह परिसरात इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व सदिच्छा कार्यक्रम शालेय सभागृहात शालेय मुख्याध्यापिका सुकुसुम शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम आणि शालेय विस्तार अधिकारी श्रीत मड्डेसर यांच्या उपस्थितीत पार पडला. संस्कारक्षम सुविचारी समाज निर्मितीचं तीर्थक्षेत्र म्हणजे प्राथमिक शालेय विद्यामंदिर होय. प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे मानवी मनावर दीर्घकाळ टिकणारं व आदर्शवत पिढी निर्माण करणारं व्यासपीठ आहे असे विचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. यावेळी शालेय विद्यार्थी समृद्धी सावंत, संजना जाधव, मुस्कान डांगे, स्वाती कारंडे, केदार पाटील, सतीश जाधव, आर्यन शिंदे आणि इतर विद्यार्थी यांना विविध स्पर्धेमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सन्मानचिन्ह व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष दिलीप करंगळे, उपाध्यक्षा सौ सरीफा अबराज, तात्यासाहेब कदम, पालक सिकंदर डांगे, सहाय्यक शिक्षिका सौ रोहिणी शिंगे, सौ सुनीता पाटील, सौ गीता कुंभार, श्रीत बेळे, सौ जयश्री बेळे, संदीप कुंभार, मलगुंडा पाटील, सचिन बिंदगे, सौ प्रेमा मुरबाळे, सौ करंगळे इत्यादी मान्यवरांसह पालक व शालेय विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आलं. मराठी एस न्यूजसाठी सदलग्याहून सीमा कदम.